समजून घेऊया खगोल विज्ञान. ताऱ्यांची अंतरे. सूर्य हा आपल्याला सगळ्यात जवळचा तारा आहे. जवळचा म्हणजे तरी किती अंतरावर माहीत आहे? पृथ्वीपासून सूर्याचे अंतर साधारणपणे 14,95,97,890 किलोमीटर एवढे आहे. वहीत भूमितीतील चौकोन मोजायला आपण सेंटीमीटर हे एकक वापरतो, पण शर्टसाठी कापड मोजताना आपण मीटर वापरतो. नाशिक ते मुंबई अंतर मीटरमध्ये सांगणं अवघड आहे, पण तेच अंतर आपण किलोमीटरमध्ये सांगू शकतो. पण बाकीचे तारे सूर्यापेक्षा खूप खूप लांब आहेत, त्यांची अंतरे किलोमीटरमध्ये लिहिणं खूप अवघड ठरेल. म्हणून ताऱ्यांची अंतरे सांगण्यासाठी आपल्याला मोठी पट्टी लागेल. म्हणूनच ताऱ्यांमधलं अंतर सांगायला प्रकाशवर्ष हे एकक वापरतात. प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर म्हणजे प्रकाशवर्ष. प्रकाश एका सेकंदात 3,00,000 किलोमीटर इतकं अंतर कापतो. यावरून प्रकाशाने एका वर्षात कापलेलं अंतर किती प्रचंड असेल याची आपण कल्पना करू शकतो. मित्र, हा तारा सूर्यमालेला सर्वात जवळचा तारा आहे. तो आपल्यापासून 4.24 प्रकाशवर्ष इतका लांब आहे. ध्रुव तारा 433 प्रकाशवर्ष दूर आहे, म्हणजे त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचायला 433 वर्ष लागतात. याचाच अर्थ आपण आज जो ध्रुव तारा बघतो आहोत तो 433 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजेच जेव्हा आपण आपल्या आकाशातल्या ताऱ्यांकडे बघतो तेव्हा खरं तर आपण भूतकाळातले तारे बघत असतो. आहे की नाही गंमत? ह्यापुढील व्हिडिओमध्ये आपण ताऱ्यांचं बारसं बघणार आहोत, म्हणजेच सूर्य. या ताऱ्याला सूर्य नाव कसं पडलं असावं बरं? आणि बाकीचे जे तारे आहेत त्यांना त्यांचे नावं कुणी दिले याबद्दलची रंजक माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.